आपण पाहता जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 132व्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण मध्य मुंबई जिल्हा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अभिषेक मिस्त्री यांच्या वतीने चेंबूर मध्ये काढण्यात आली बाईक रॅली. विद्युत मंडळातील हजारो कामगार धडकले प्रकाशगडावर, मागण्या मान्य न केल्यास कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा. पंजांच्या विकासासाठी सर्वपक्ष प्रयत्न करणार. बांधकाम समिती सभापती ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांचे जनादेशच्या विशेष मुलाखतीत पनवेलकरांना आश्वासन. बंद पद्धत परिचारिकांचे सेवेत कायमस्वरूपी घेण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन. राज्यातील शेकडोहून अधिक परिचारिका आंदोलनात सहभागी. आणि चेंबूरमध्ये भक्तिभवन येथे भारत पेट्रोलियमच्या पंपावर गॅस गळती. गळतीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता विद्युत मंडळातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील हजारो कामगार विद्युत मंडळाच्या मुंबईतील प्रकाशगड कार्यालयावर धडकले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही कामगारांनी यावेळी दिलाय. राज्य विद्युत मंडळातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यातील हजारो कामगार मुंबईत धडकले. विद्युत मंडळाच्या प्रकाशगड कार्यालयावर त्यांनी हल्लाबोल केला. कामगारांचे वेतन, निवृत्ती वेतन, कामाचे तास, पदोन्नती या संदर्भातील विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी प्रकाशगडावर हल्लाबोल केला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आपला रोष व्यक्त केलाय. गेल्या 2-3 वर्षापासून या कामगार कर्मचाऱ्यांच्या म्हणजे 1 लाख कामगार कर्मचारी आणि 32,000 कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सतत संघटनेनं व्यवस्थापनाचं शासनाचं लक्ष वेधलेलं आहे, परंतु त्यावर कोणत्या प्रकारचा निर्णय होत नाही. शासन कमिट्या फॉर्म करते आणि कमिट्याचे काही निर्णय केल्या जात नाहीत. आणि म्हणून या सर्व 21 मागण्याकरता ज्याच्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, कायम कामगारांचा प्रश्न आहे, ग्रॅच्युटीचा प्रश्न आहे, स्टाफ सेटअपचा प्रश्न आहे, लोकांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्याकरता योग्य स्टाफची नियुक्ती व्हायला पाहिजे म्हणून रिक्रुटमेंटचा प्रश्न आहे, अशा सर्व प्रश्नांकरता पॉवर स्टेशनमधले म्हणजे आपल्याजवळ वीज असून सुद्धा आपण लोकांना वीज देऊ शकत नाही आणि संच बंद राहतात. ट्रान्समिशन लाईनमध्ये 40-40% ठेकेदारीनं काम चालते आणि कायम कामगारांच्या जागा भरल्या जात नाहीत. या सर्व इश्यूवर हे महाराष्ट्रामधले 20,000 कामगार कर्मचारी आज या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता कर्मचाऱ्यांनी या अगोदरही विविध आंदोलनं करून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक दिली होती. मात्र सरकारनं त्याची कोणतीही दखल न घेतल्यानं विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रती सरकारचा निगरगट्टपणा दिसून येतोय. जे आंदोलन आहे 4 टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन केलं, तरी सुद्धा सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून या आंदोलनानंतर सुद्धा आमच्याशी चर्चा जर केल्या नाही वाटाघाटी, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन इतर जे कामगार आहेत या कामगाराला विश्वासात घेऊन आम्ही बेमुदत संप सुद्धा या मागण्याच्या संदर्भात करू. जी वीज ग्राहकाची संख्या ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रमाणात कामगार भरती न केल्यामुळे प्रचंड आक्रोश वीज कामगारांमध्ये आहे आणि त्या एक शक्तीचं प्रदर्शन आज हे 25,000 वर कामगार या ठिकाणी आलेले आहेत आणि एवढेच कामगार आज महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी आज निदर्शनं करत आहेत. नागपूर अधिवेशनामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 1 लाख कामगारांनी विविध क्षेत्राच्या मोर्चा काढला, राज्याच्या मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं आणि त्यावेळेस आम्ही मागणी केली की या प्रश्नावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, कारण राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचं धोरण या उद्योगाच्या कामगार संघटनांच्या विरोधात आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून यामध्ये काहीतरी तोडगा काढला पाहिजे, ही भूमिका सुद्धा आम्ही मांडली. सरकार एवढं निष्ठुर आहे आणि हे सत्तेत आलेलं सरकार तर एवढं निष्ठुर आहे की त्यांनी साधा चर्चा करून प्रश्न करण्याचं सौजन्य सुद्धा त्यांनी दाखवलेलं नाही आणि म्हणून आम्ही त्या सरकारचा आणि व्यवस्थापनाच्या या भूमिकेचा निषेध करतो आणि हे आंदोलन अधिक तीव्र करू. एकच सांगायचं की आज प्रशासन हा आक्रोश मोर्चाला ऐकत नाही आणि ते आम्हाला सामान काही प्रत्युत्तर देणार नसेल समोपचारांनी, तर हे आंदोलन मात्र अतिशय तीव्र आणि निर्जंट होणार आहे याची मात्र ग्वाही देतो मी आमच्याकडनं. अखेर शेवटी सरकारला निर्वाणीचा इशारा देत कर्मचाऱ्यांनी प्रकाशगडावर आपली धडक दिली.
आणि या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात कामगार रस्त्यावर उतरून संप पुकारतील असा इशाराही देण्यात आलाय. खासगीकरणाच्या बाबतीमध्ये सरकारचे धोरणच आहे हे सरकार काही कामगार कष्टकऱ्यांचं आणि सर्वसाधारणचं नसून पब्लिक सेक्टरला बदनाम करून खासगी कॉर्पोरेट घराण्यांच्या हातामध्ये हे सर्व कसं जाईल याचा प्रयत्न या सरकारचा आणि व्यवस्थापनाचा आहे. खासगीकरणाला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही द्वारसभा घेतल्या, 3 दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रचार केला, आज धरणं केलं आणि धरणाच्या नंतर सुद्धा जर शासन आणि व्यवस्थापनानं हे मान्य केलं नाही तर निश्चित रूपानं महाराष्ट्रामध्ये संपावर आम्ही जाणार आहोत आणि त्या घोषणा आज दुपारच्या सत्रामध्ये आम्ही करणार आहोत हे आमचं धोरण आहे. कॅमेरा वुमन सुचितासह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनी करिता.